दोन्ही हातावर खून असणारे कोणत्या तोंडाने मत मागणार? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता सुनील टिंगरेंवर हा आरोप केलाय. पोलीस ठाण्यात फोन कुणी केला असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला. रक्त तपासणीच्या वेळी रक्त बदलण्याचंही पाप केलं गेलं असं सुळेंनी म्हटलंय. शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही, त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत? दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर. अहो, दोन लोकांचा जीव गेलाय, दोन. त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल? आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय? त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून, मोठी गाडी आहे म्हणून, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार? नाही चलेगा. मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन, पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही. रक्त तपासणी केली, त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे. रक्त बदललं हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे, असं सरकार पाहिजे? हे कोणी फोन केले? या गोष्टी जेव्हा झाला, महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, महाराष्ट्र सत्य मागतोय, महाराष्ट्र हक्क मागतोय. मी हक्क मागतेय, मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला?